वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं सा कुतूहल जागृत केलं आहे पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते श्रोते हो ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी भाग तिसरा गुरुची पावले मंद झाली वाट आता जवळजवळ गायब झाली होती आता झाडा वाट शोधत ते पुढे जात होते रात्रीच्या शांततेचा भंग करत दुरून कोल्ह्यांचा आवाज ऐकू येत होता मधूनच कधी कधीही एखादं घुबड उडताना दिसायचं बऱ्याच वेळाने अंगभर काटेरी झाडांचे ओरखडे वगैरे आल्यानंतर गुरुदेवांना जुनाट भूमी सापडली कदाचित शेकडो वर्षांपूर्वी ही स्मशानभूमी म्हणून वापरात होती सह्याद्रीच्या जंगलात काय काय रहस्य होती हे महावराहच जाणे एकेकाळी जिथे मोठी मोठी शहरं होती तिथे आता वनदेवीचं साम्राज्य होतं राजांचे आलिशान महाल जिथे रेशमी पडदे पसरले होते तिथे आता फक्त भग्न भिंती होत्या आणि त्यावर होतं वेलींचं आवरण जिथे एकेकाळी अनावृत्त ललनांची क्रीडा चालली होती तिथे आता माकडं चाळे करत होती काळाच्या उदरात सर्व काही जाऊन गडप होत शुकाने ह्याचा प्रथम दर्शनीय अनुभव ह्याच जंगलात घेतला होता गुरुदेवांनी एका पायावर उभे राहून मंत्रसाधना केली गुरुदेव जिथे उभे होते तिथे वडाचं एक विस्तृत झाड देखील उभं होतं अमावस्येच्या काळोखात सुद्धा ते प्रचंड झाड युद्धभूमीवरील एक काळाभोर हत्ती असावा याप्रमाणे वाटत होतं गुरुदेवांनी आपल्या हातातील दंड प्रचंड वेगानं फिरवला कोणी माणसाला इतक्या वेगाने हालचाल करताना शुकाने प्रथमच पाहिले असेल हातातील दंड वेगाने फिरवून गुरुदेवांनी दंड जोरात जमिनीत गाडला आजूबाजूच्या सर्व झाडातून झोपलेले पक्षी वटवाघळं कर्कश आवाज करत उडून गेले रात्र पूर्णत काळी असली तरी अचानक प्रकाश पसरावा असं वातावरण निर्माण झालं प्रकाशाचा स्रोत कुठेही नव्हता पण तरीसुद्धा सर्व काही पूर्वीपेक्षा फारच स्पष्ट दिसत होतं स्मशानाच्या दूरच्या बाजूला एक पाण्याचा मंद झरा वाहत होता वटवृक्षाच्या आजूबाजूला दगडी बांधकाम दिसत होतं प्रेत अग्नीला देण्यासाठी जागोजागी चौथऱ्यांचे अंशसुद्धा दिसत होते किमान दहा बारा प्रेत एका वेळीच जाळता येऊ शकतील इतकी मोठी भूमिती होती शुकाने गुरूंच्या जवळ जाऊन पायावर लोटांगण घातले रक्तसंभव गुरूंचा चेहरा इतका वेळ उग्र होता त्याची चर्या थोडी मंद झाली गंभीर भाव जाऊन अभयभाव उत्पन्न झाला आपल्या हातांनी गुरुंनी मुद्रा करून आपले मौन तोडले ते म्हणाले भद्र शुक तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला इथे आणलं आहे काल मी ह्याच जमिनीवर मी हा प्रयोग पहिल्यांदा केला होता त्या दिवसापासून आजपर्यंत तो क्षण मी अनेकदा जगलो अग्नीच्या ज्वाळेवर ज्याप्रमाणे कीटक झेप घेतात त्याप्रमाणे मी ह्या सिद्धीवर झेप घेतली पण कीटक तात्काळ मरून जातो मी तर हजारदा मेलो जीवन आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यान मी नृत्य केलं काळ जणू काही थांबून गेला आणि त्याच क्षणी जणू काही प्रचंड वेगाने सुद्धा गेला सृष्टी जणू काही एकाच वेळी उलगडली आणि नष्टसुद्धा झाली युवा रक्तसंभवाला तहान होती तहान होती ती शक्तीची तंत्र विद्येची विश्वाच्या रहस्यांची काळाच्या उदरातील खोलीत उडी मारून सर्व काही पाहण्याची आणि मी ते सर्व काही पाहिले माझी तहान भागली नाही उलट वाढली प्रत्येक रहस्याबरोबर आणखीन आणखीन रहस्य दिसत गेली इंद्रजालाप्रमाणे प्रत्येक अस्तित्वाचं प्रतिबिंब प्रत्येक अस्तित्वात दिसत गेलं गुरु रक्तसंभव भावनाविरहित होते त्यांच्या शब्दात एक ओढ होती पण चेहरा मात्र निर्विकार होता हाडा मासाचा वाटणारा हा साधारण साधू असाधारण आहे हे शुकानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं काल एक युवा अपरिपक्व तांत्रिक ज्ञानाच्या गर्वात इथे आला आणि अज्ञानाच्या अंधाराला घाबरून पळून गेला आजपर्यंत मी त्यापासून पळत आहे समाजापासून मृत्यूपासून मी पळत आहे गुरु बोलत होते पण शुकाला समजणं थोडं मुश्किल होतं गुरुदेव नेहमीच कोड्यात बोलत तर कधी अगदी विचित्र बरळत असत कधी न ऐकलेल्या भाषात ते बोलत तर कधी काही कुणी न पाहिलेल्या जनावरांचं वर्णन ते करत देवी विद्याच्या मते गुरुदेवांना काळाच्या अस्तित्वाचा विसर पडतो कारण ते ध्यानमग्न होऊन काळ संचार करत असतात ह्याच लोकात नाही तर अनेक लोकांमध्ये त्यांचं वास्तव्य असतं गुरु जेव्हा शब्द काल म्हणतात याचा अर्थ दहा हजार वर्ष मागे देखील असू शकतो अशी ताकीद विद्यानं दिलेली असल्याने गुरुदेवांचे संभाषण तो थोडं जपूनच समजण्याचा प्रयत्न करत असे पण गुरुदेवांच्या ह्या वागण्याचं त्याला आश्चर्य वाटत नव्हते शुक स्वत तंत्रसाधना करायला लागल्यापासून त्याला काळाचा विसर पडत होता ध्यानातून तो खोल काळोख्या दरीत पडत होता तर कधी स्वतःला उंच पर्वत शिखरावर उभा असल्याचा भास घेत होता कधी सापांनी भरलेल्या विहिरीत तर कधी अग्नीत जळून तो मरत आहे असा अनुभव घेत होता खरे तर त्याला लहानपणापासून ज्या ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याला येत होता अनेकदा तर ह्या अनुभवाने त्याची अंगवस्त्र ओली व्हायची अशा परिस्थितीत शेवटी गुरुदेवांनी त्याला विवस्त्र करून माथ्यावरून थंड पाण्याची धार विद्याला सोडायला सांगितलं होतं पाणी असते तर शुकाने सहन केले असते पण ते पाणीसुद्धा सिद्ध होते एका एका थेंबातून कधीकधी त्याला प्रचंड आनंदाची अनुभूती येत असे तर कधी कधी व्याकुळता कधी कधी महासागराच्या वादळात आपण सापडलो आहोत असा भास व्हायचा तर कधी जंगली श्वापद आपल्या मांसाचे लचके काढून खात आहेत असा देखील भास व्हायचा साधना कठोर होती पण गुरु रक्तसंभव फारच मोठे सिद्ध होते महावराहाचा कदाचित पृथ्वी तलावरील शेवटचा आणि सर्वात अनुभवी भक्त म्हणजे रक्तसंभव होते त्यांच्या स्पर्शाने सुद्धा दर्शकांची प्रगती होऊ शकते असे देवी विद्याचे मत होते महावराह या दैवताला शुकाने पहिल्यांदाच अनुभवले होते खूप खूप वर्षांमागे महावराह फार मोठे जागृत दैवत होते पण तो काळ गेला आणि आता नवीन देवांचा काळ उत्पन्न झाला होता काचेवरील उच्छवास ज्याप्रमाणे हळूहळू हवेत विरून जातो तसं महावराहाचं अस्तित्व पृथ्वीवरून दंतकथा बनून नष्ट झालं होतं पण गुरु रक्तसंभव मात्र आपली तपस्या करत जिवंत होते ते किती वर्षे जगले याला हिशोब नव्हता ते जेव्हा पृथ्वीवर विहार करत होते तेव्हा पृथ्वीवर दोन चंद्र होते आधुनिक तंत्रसाधना आणि महावराहाची तंत्रसाधना यात फार मोठा फरक होता महावराहाच्या साधनेत आत्म्याचे नऊ बंध तोडण्याचं शिक्षण होतं संकोच काळ भय स्मृती रक्षण वेदना प्राण अस्तित्व आणि सापेक्ष गुरु रक्तसंभव नऊच्या नऊ बंध तोडू शकत होते आणि शुकाची साधना तिसऱ्या बंधावर थांबत होती आणखीन पुढे जाण्याची पात्रता शुकात नव्हती असं गुरुदेवांचं म्हणणं होतं बंध तोडण्यासाठी आपला आत्मा एकाग्र करणं जरुरीचं असतं पण जीवित व्यक्तीला आपल्या आत्म्याची अनुभूती असते त्यामुळे अनेकदा साधक आत्म्याऐवजी मनाला केंद्रित करतात अशा साधकांना स्मृतिबंध तोडता येत नाही आपल्या आठवणी पूर्वायुष्य ह्यातून ते मुक्त होऊ शकत नाहीत शुकाला मुक्त व्हायचं सुद्धा नव्हतं कारण तो साधनेसाठी आला होता त्याचं कारण त्याच्या ह्याच आयुष्यातील आठवणी होत्या त्या आठवणींशिवाय त्याला जगायची इच्छाच नव्हती